आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 23 कोटीच्या वर उलाढाल करणारी ग्रामीण भागातील ही एकमेव पतसंस्था म्हणजे श्री लक्ष्मी पतसंस्था बबनराव चौगुले. पतसंस्थेला तालुका कार्यक्षेत्रामध्ये सभासदांनी नागरिकांनी आपलं मानलं आहे. सभासदांचा पतसंस्थेवर असलेला विश्वास आणि पतसंस्थेची पारदर्शकता यामुळे गेल्या 13 वर्षांमध्ये संस्थेची प्रगती चांगली झाली आहे. दत्तवाड पंचक्रोशीमध्ये संस्था मोठ्या नावरूपाला आली आहे. 23 कोटीच्या वर उलाढाल करणारी ग्रामीण भागातील ही एकमेव संस्था आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे येथून पुढच्या काळात सर्वच योजना सभासदांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक बबनराव चौगुले यांनी केलंय. या सभेवेळी उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, पैलवान शुभम सिद्धनाळे, राहुल चौगुले, सरपंच संगीता झुमके, पुणे जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक संजय देशपांडे, अशोक नराटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते यांनी केलं. यावेळी सर्व संचालक मंडळ, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी दत्तवाडहून दिलीप साळुंखे. सेकंड अटेम्प्ट मध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाने माझी उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली. गेल्या 30 मे रोजी निकाल लागलेला आहे. तसेच ह्याच्या आधी डिसेंबर 2017 एसटीआयपदी म्हणजे सेल्स एक्स इन्स्पेक्टर या पदी आणि जानेवारी 2018 एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदी निवड झाली. पण मला उपजिल्हाधिकारी व्हायचं म्हणजे सुरुवातीपासूनच उपजिल्हाधिकारी पद हेच माझं ध्येय होतं, म्हणून मी परीक्षा देत होतो आणि त्यातून ही निवड झाली. आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ट्रेनिंग चालू होईल, त्यामध्ये मी म्हणजे पुण्याला आमची ट्रेनिंग असते. असा एकंदरीत प्रवास होता. सांगायचा उद्देश असा आहे की आपण ग्रामीण भागातून आहे किंवा इंग्लिश मिडियम नाही म्हणजे मराठी मिडियममधून शिकलोय, वेगवेगळ्या सुविधा मिळतात, मार्गदर्शन नाही, ह्या गोष्टी खूप म्हणजे गौण आहेत, इतक्या मॅटर करत नाहीत. जर आपण एखादं ध्येय ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनत घेतली, सातत्याने अभ्यास वगैरे प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं. त्यामुळं आपणही आता सर्व सभासद वर्ग वगैरे आहेत तर आपण ही ह्या बाबतीत विचार करू शकतो आपल्या पाल्याच्या बाबतीत की जर अभ्यास केला, व्यवस्थित मेहनत घेतली तर कोणीही प्रशिक्षण सत्रामध्ये मोठे अधिकारीपदी त्यांची निवड होऊ शकते. एवढंच सांगायचं होतं. तसेच आता संस्थेबद्दल जर अहवाल मी आता थोडं बघितलो तर म्हणजे सुरुवातीपासून खूप चांगला परफॉर्मन्स संस्थेचा दिसतोय मला. नफा नेहमी संस्था नफात आहे. एनपीए तर 0% म्हणजे ज्या मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या बँकांच्या मोठ्या प्रमाणावर एनपीएची समस्या.